नमस्ते ताई साहेब नमस्कार बेटा माझे नाव सपना सळीराम पालवाई दहावीत शिकते ताई माझा प्रश्न आहे की तुमचे बालपण शिक्षण व वैवाहिक आयुष्य याबद्दल आम्हाला माहिती सांगा सगळं एकदम एकत्र सांगू सगळं बालपण सगळं सगळं एकत्र सांगू, सांगू।, <laughs> सांगा सांगा एक सांगू। <laughs> <laughs> बर मी आता ना तुमच्या सारखीच मी ग्रामीण भागात शिकलेली आहे छोटस गाव माझ जवळ कोपरगाव नावाचं तिथं माझं शालेय शिक्षण झालं त्यावेळेस अकरावी असायची म्हणजे अकरावी नंतर कॉलेजला जायचं प्री डिग्रीला तर मी कॉलेजसाठी फर्ग्युसन कॉलेजला गेले पुण्याला तिथे मी ग्रॅज्युएट झाले आणि नंतर एम ए करायला मी नाशिकला आले त्याच्या अगोदर मला मी निर्मला निकेतन मुंबईला ऍडमिशन घेतली होती पण आता तुमचं कसं तुमची शाळा कशी शाळेच्याच आवारामध्ये तुमचं राहण्याचं ठिकाण आहे वसतिगृह तसं माझं हॉस्टेल चार किलोमीटर लांब होतं मुंबईला माझी आई नाही म्हंटली की इतक्या लांब हॉस्टेलवरनं तुला कॉलेजला यायचं मग ते कॅन्सल केलं तो तोपर्यंत एम एच्या सगळ्या ॲडमिशन फुल झालेल्या होत्या पुण्या युनिव्हर्सिटीतल्या <coughs> मग एचपीटीला मी ॲडमिशन घेतली नाशिकला आणि इथे आले आणि सहा महिन्यात माझं लग्नच ठरून गेलं डॉक्टर वसंतराव पवारांबरोबर माझ्या वडिलांना डॉक्टर जावंही हवे होते त्यांनी मला विचारलं की तुला मुलगा कसा पाहिजे मी त्यांना म्हटलं की मला डॉक्टर नको आणि राजकारणी नको तर तेवढे का बरं म्हटलं त्यांना स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ होत नाही असं तुला कोणी सांगितलंय म्हणे म्हटलं आमचे टीचर सांगतात म्हणजे टीचर जे शिकवतात आपल्याला त्यांचा परिणाम आपल्यावर नेहमी असतो आपल्या गुरूंचा तर माझे वडील म्हटले की असं काही नसतं आणि सुदैवानी असंच झालं की डॉक्टर पवार नंतर हळूहळू राजकारणात पण गेले आणि ते डॉक्टर होते मी कॉम्बिनेशन मध्ये मला डॉक्टर पवार मिळाले आर्थिक संघर्ष खूप राहिला डॉक्टर पवारांची जरी पंच्याहत्तर एकर जमीन होती तरी ती कुळाला लावलेली होती त्यामुळे खूप आर्थिक संघर्ष होता पण मी आता जसं मी तुमची सगळी क्लिप बघितली तर आपण जेव्हा खेळतो ना वेगवेगळे खेळ खेळतो आपण हारतो कधी जिंकतो त्या हारण्यानी आणि जिंकण्यानी आपल्याला सवय होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला छान राहायचं आहे आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्यामुळे मला त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीचं मला काहीच वाटलं नाही कारण घरातली माणसं खूप चांगली होती माझे सासू सासरे खूप चांगले होते कष्ट करावं हो लागलं पण कष्टाला घाबरायचं नसतं कधीच काम करत गेलं हो की आपोआप यश मिळत जात एक पाऊल पुढे टाकला की आपोआप दुसरं पाऊल पुढं टाकलं जात त्यामुळे काम करत गेलो दोघं पण आणि नंतर मग असं लक्षात आलं की हॉस्पिटलचा व्यवस्थापनाचा मी कोर्स करणं गरजेचं आहे म्हणून मी लग्नानंतर अकरा वर्षांनी पुण्याला परत गेले आणि हॉस्पिटल मॅनेजमेंटचा डिप्लोमा करून आले म्हणजे शिक्षण कधीच थांबवायचं नसतं एवढंच ह्यातून तुम्ही लक्षात ठेवायचं असतं आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो